पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवली आहे त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी व्यक्त केली आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की मोदी सरकारनं मंगळवारी नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला तर बुधवारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात या नव्या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थ नेतृत्वावर सोपवली आहे नवे मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस व्यवसाय सुलभता निर्माण करण्यास आणि मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल असे केंद्र सरकारचं म्हणणं आहे सहकार क्षेत्राला सध्या फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत असून या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे यावर मोदी सरकारनं भर दिलाय हे महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की मोदी सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारच्या धोरणांचे आणि कायद्यांचे पाठबळ मिळेल त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक शिस्त निर्माण करण्यास आणि सध्यांच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या असंख्य सामान्य शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताचे मोदी सरकारच्या निर्णयामुळे रक्षण होईल असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केलं